रोज नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व या बेल आयकॉन वर. नमस्कार मित्रांनो, चला शिकूयाच्या 10वी अभ्यासमालेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला भाग 7वा असून याचा विषय आहे गणित भाग 1 म्हणजेच भूमिती म्हणजेच अल्जेब्रा. आत्मविश्वासाने जा सामोरे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमची इयत्ता 9वीची परीक्षा नुकतीच संपली आहे. आता तुम्ही सर्वांच्या मनात 10वीविषयी हुरहुर निर्माण झाली असेल. थोडी उत्सुकता, थोडी भीती अशी तुमच्या मनाची अवस्था असेल. म्हणूनच तुम्ही 10वीला पूर्ण ओळख करून देण्यासाठी हा लेख आहे. या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मध्ये तुम्हाला वर्षभरात नेमका अभ्यास काय करायचा आहे हे जाणून घेणार आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ हा मराठीतून असणार आहे. तुम्हाला जर याचा इंग्रजी अनुवाद हवा असेल तर कमेंट करा, मी त्याचा इंग्रजी अनुवादही नक्कीच बनवेल. मागच्या वर्षी 10वीचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती बदलली होती. तुम्हाला माहितीच असेल की 10वीच्या प्रश्नपत्रिकेत 8 गुणांचे म्हणजेच 20% प्रश्न हे 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. त्यामुळे तुम्ही 9वीच्या पुस्तकाची आठवड्यातून एकदा तरी उजळणी करायला हवी. हे प्रश्न 1 गुणांचे व 2 गुणांचे असतील. यासाठी तुम्ही संच व संचावरील क्रिया, वेन आकृत्या, वास्तव संख्या व त्यावरील क्रिया, बहुपदी संश्लेषण, भागाकार, रोष संधिता सिद्धांत, अवयव सिद्धांत, गुणोत्तर व प्रमाण व त्यांचे गुणधर्म, द्विचल एकसामायिक रेषीय समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे, अर्थनियोजन, बचत, गुंतवणूक व आयकण गणक, सांख्यिकीय सामग्रीच्या वर्गीकरणाचे प्रकार, वारंवारता, वर्ग, वर्गमर्यादा इत्यादी सर्व घटकांचा बारकाईने अभ्यास करा. पुढील 32 गुणांचे प्रश्न हे 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. त्यातील प्रश्न 1, 2, 3 व 4 असतील. प्रकरण 1, दोन चलनातील रेषीय समीकरणे AX + BY + C = 0 हे दोन रेषीय चलनातील समीकरणाचे सामान्य रूप आहे. रेषीय समीकरणे सोडवण्याचे पद्धती. मागील इयत्तेत तुम्ही चलनाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. यावर्षी आपण आलेख पद्धती, निश्चयक पद्धती, केमरची पद्धती याचा अभ्यास करणार आहोत. दोन चलनातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे. दोन समीकरणे प्रथमदर्शी रेषीय समीकरणे नसतात, पण दिलेल्या चलांमध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलांची निर्मिती करू शकतो व दिलेली समीकरणे रेषीय समीक्षणाच्या समीकरणाच्या रूपात लिहिता येतात. प्रकरण 2, वर्ग समीकरणे AX² + BX + C = 0 हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. त्यामध्ये ए, बी व सी वास्तव संख्या असून ए ही शून्यतेवर संख्या असते. वर्ग समीकरणाची मुळे उकली. चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाचे समाधान होते त्या किमतींना वर्ग समीकरणाच्या उकली किंवा मूळ म्हणतात, मुळे म्हणतात. वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धती 1, अवयव पद्धत आणि 2, वर्ग पद्धत. वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप B² - 4AC = 0 असल्यास वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान असतात. B² - 4AC > 0 असल्यास वर्ग समीकरणाची मुळे वास्तव म्हणजेच असमान असतात. जर B² - 4AC > 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नसतात. वर्ग समीकरणाची मुळे किंवा अगुणक यांच्यामधील संबंध जर AX² + BX + C = 0 या वर्ग समीकरणाची अल्फा व बीटा ही मुळे असतील तर α + β - B/A आणि α × β = C/A याची मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळणे. ज्यांची मुळे अल्फा व बीटा असतात ते समीकरण X² - (α + β) ब्रॅकेट कम्प्लीट X
प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो असते. वर्ग समीकरणाचे उपयोजन काळ, काम, वेग, वेळ आदींवरील भौमितिक संकल्पनांना यांवर आधारित असतात. प्रकरण तीन, अंकगणिती श्रेष्ठी. अंकगणित श्रेष्ठी क्रमिकेमध्ये टी एच प्लस वन मायनस टी एन हा फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेष्ठी म्हणतात. अंकगणिती श्रेष्ठीचे एन चे पद टी एच इज इक्वल टू ए प्लस सी एच मायनस डी एच या सूत्रांचा वापर करून अंकगणिती श्रेष्ठीचे एन व पद काढता येते. अंकगणिती श्रेष्ठीतील पहिल्या एन पदाची बेरीज एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस सी एन मायनस डी डी और एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टी प्लस टी एन. अंकगणिती श्रेष्ठीचे उपायोजन यातील शाब्दिक उदाहरणे या प्रकरणातील विविध मूलभूत संकल्पना वापरून सोडवायची असतात. प्रकरण चौथे, अर्थनियोजन. या प्रकरणात आपण पुढील गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. जीएसटी ओळख, कर भिजक, टॅक्स इनव्हॉइस, जीएसटी गणन व इनपुट टॅक्स क्रेडिट, शेअर्स, म्युच्युअल फंड व एसआयपी. प्रकरण पाच, संभाव्यता. संभाव्यता ओळख, यादृच्छिक प्रयोग व निष्पत्ती, नमुना, अवकाश व घटना, घटनेची संभाव्यता. प्रकरण सहा, सांख्यिकी. वर्गीकृत वारंवारता वितरण समीकरण वरून सारणीवरून मध्य काढणे यांच्या तीन पद्धती आहेत. सरळ पद्धत, मध्य इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन एन, देअरफॉर समेशन ऑफ एफ वन इज इक्वल टू एन. बी, गृहित मध्य पद्धती. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार, देअरफॉर डी बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय डी आय अपॉन ई एफ आय. सी, मध्य प्रमाण विचलन पद्धती. एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार इन टू जी, देअरफॉर यू बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन ई एफ आय. वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक काढणे. मध्यक एल प्लस इन ब्रॅकेट एन बाय टू मायनस सी मायनस एफ अपॉन एफ इन टू एच. वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक काढणे. बहुलक एल प्लस इन ब्रॅकेट एफ वन मायनस एफ झिरो अपॉन टू एफ मायनस एफ ओ मायनस एफ टू इन टू एच. सांख्यिकी सामग्रीचे चित्ररूपण सादरीकरण. आयतालेखन. बी, वारंवारता बहुभुज. वृत्तांत लेखन. वृत्तांत लेख, वृत्तालेखाचे वाचन, वृत्तालेख काढणे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप घाईत बनवला असल्याने यात अनेक चुका झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मराठीतून गणित हे खूप कमी जणांना असतं, परंतु तरीही हा व्हिडिओ बनवणं आवश्यक होतं. आणि मराठीतून गणित असल्याने हा व्हिडिओ बनवताना ते मराठीतले शब्द वाचताना ते टिपिकल शब्द ते थोडेसे कठीण गेले, त्यामुळे मी माफी मागतो. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओची माहिती तुमच्या इतर मित्रांनाही कळू द्या, म्हणजेच या व्हिडिओला शेअर करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.